सो हे गाइज व्हाट्सअप वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आता वाजलेले रात्रीचे 8:15 आणि मी आता चाललेलो आहे अष्टभुजा मित्र मंडळ तिथे दांडिया खेळायला. तिथे खूप मोठा दांडियाचा राऊंड भरतो. जसं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी देवी बघायला गेलो होतो तर तेव्हा बघितलं होतं की किती मस्त तिथे दांडिया होता. तर मग आता तिथे चाललंय. बाय द वे तिथे अभ्यास करतोय, त्याला अभ्यास लागलेला आहे. कशाचा अभ्यास आहे दादू? स्कूलचा. अजून कशाचा? पण एवढा अभ्यास मग किती लिहावं लागतं. बरं झालं आम्ही सुटलं स्कूलमधून, पण ती मजा नाही येत यार. म्हणजे स्कूलची आठवण, स्कूलची आठवण असते ती. चल मी येतो, तू येतोय का माझ्यासोबत? काबर ये ना यार, माझा कॅमेरा कोण पकडेल मग? सगळ्यात मी आता आलेलो आहे अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशन इथे. मागे आहे अष्टभुजा मित्र मंडळ. बाय द वे ना, मला आहे ना माझ्या फ्रेंडने पास दिलेला आहे. माझी एक फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, तर तिने माझा ब्लॉग बघितला होता. मग ती बोलली होती म्हणे तू तिथे गेला होता का? मी पण तिथेच होती म्हणे. मी इथे जेथे दांड्या वगैरे खेळायला, दांड्या गरबा खेळायला, मी तिला विचारलं म्हटलं मला दांड्या खेळायची, तिथे पास वगैरे भेटेल का? ती बोलली की माझ्याकडे एक एक्स्ट्रा पास आहे तर तो येऊन जा, मी तुला देते. मग ती आता आलेली तिथे. मी थोडा दूर आला ब्लॉक करायला, बिकॉज तिथे ना गाणं चालू आहे त्यामुळे. सो आता तिच्याशी भेटवतो तुम्हाला, जिने मला पास दिलेला आहे माझ्या फ्रेंडने. चला सध्या मी तर कॅमेरा पण आणलेला आहे, पण आहे ना मी कॅमेरा घेऊन जात नाही, बिकॉज हँडल करायला कोणीच नाही ना. विक्रम दादाला लावला होता कॉल, तो बोलला की मी बाजारात आहे म्हणे, जमलं तर येतो. तो आला तर त्याच्याकडे देईल मी कॅमेरा हँडल करायला. सो गाईस इला बेटा, ही आहे वैष्णवी आणि ही आहे प्रियंका. आम्ही ना सोबत होते स्कूलमध्ये, आम्ही तीनच जण आहे आमच्या स्कूलचे. इथे तिने मला पास दिला होता, ही पण ब्लॉगर आहे. तिने तिच्या चॅनलवर एकच ब्लॉग अपलोड केलेला आहे. ओके सबस्क्राइबर, बिग फॅन डायरेक्ट, रोज बघतो दादा, बिग फॅन. ओहो काल परवा पण आला जाणार तो व्हिडिओ बघितला. ओके चल दांड्या खायची ना. आणि हा आहे वैष्णवीचा भाऊ अथर्व, याला ब्लॉग मध्ये यायचं होतं. याला सांगत जा ना ब्लॉग बनवायला. अच्छा हा पण लॉरेन्शियन, मी तुला कधी बघितलं नाही पण लॉरेन्स मध्ये. गर्भ स्टार्ट. जहाँ
मला असे बक्षीस देणार आहोत युट्यूबर 55 पेक्षा जास्त वैष्णवी गाइस आपल्याला आपले क्यूट क्यूट सब्सक्राइबर्स भेटलेले म्हणजे मी तुमची खूप मोठी फॅन आहे. चांगले गरबा खेळले दांडिया खेळले दशमा खेळले त्यांना आता गिफ्ट देण्यात येत आहे. तुम्ही अपेक्षा ठेवता का नाव तुमचं येईल म्हणून भेटलेलं का मग एकदा भेटलं तर वापस नाही भेटणार. माझा नंबर लक्षात ठेवावा लागेल 203 बघू भेटतं का नाही. मी गरबाचा राऊंड खेळला आणि गरबा येत नाही दांडिया मध्ये मी ब्लॉगिंग करत होता दशमा खेळला एकदम मन भरून दांडिया. सो गाइस इथला दांडिया गरबा दशमा सर्व आटपलेला आहे आणि आता चालले घरी. आता आलेले रात्रीचे दुपारचे नाही रात्रीचे 12 आणि बाय द वे ना
मी गरबा खेळला पण आला नाही म्हटलं. जाऊ दे मी ब्लॉग बनवतो. दांड्याच्या वेळेस पण मला वाटलं म्हटलं दोन तीन राऊंड होतील दांड्याचे. मी दांड्याचा एक राऊंड पूर्ण शूट केला, नंतर याने सांगितलं तर बने म्हणे एकच राऊंड होतं. म्हटलं अरे यार म्हटलं मग उद्या खेळावं लागेल. पण मी दशमा फुल एन्जॉय केला. मी तेव्हा ब्लॉगिंग नाही केली. मी दशमा खेळून झालं काय एकदम थकला. जेवण करून पण नाही आलं तर पित्त झालं, डोकं दुखतं आणि तर वॉमिटिंग सारखं होतं आहे. तर घरी जाऊन एडिटिंग पण करायची. एडिटिंग लवकर आटपेल आणि झोपेल. तर मी इथे ब्लॉगला एंड करतो. उद्या पण येणार आहे मी इथे मस्त. आणि थँक्यू वैष्णवी तुला की तुम्हाला पास दिला. सो चला इथे ब्लॉगला एंड करतो. होपसो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. Thank you.